गुड मॉर्निंग एवरीवन. टुडे ऑल ऑफ यू लर्न आवर लेसन 1.4 पिलर्स ऑफ अ डेमोक्रेसी. सी द फर्स्ट आइस ब्रेकर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1, डिस्कस विथ युअर पार्टनर एंड चूज द करेक्ट अल्टरनेटिव. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे या ठिकाणी की आपल्याला अल्टरनेटिव दिलेले आहेत आणि त्यातलं करेक्ट अल्टरनेटिव, करेक्ट आन्सर कोणता आहे ते शोधायचं आहे. Government of the people, by the people, for the people shall not perish from the earth. This famous statement is made by. म्हणजे लोकशाहीची या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांकडून चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. And this famous statement is made by महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन अँड दलाई लामा. हे करेक्ट ऑप्शन कुठला आहे यातला? अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन यांनी ही आपल्या लोकशाहीची डेफिनेशन केलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. सेकंड क्वेश्चन, अ सिस्टम वेअर द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड अँड रूल्ड बाय पीपल इज कॉल्ड. की ज्यामध्ये लोकांच्यामधून लोक निवडलेली असतात आणि हे शासन चालवलं जातं त्याला काय म्हटलं जातं? ब्युरोक्रेसी, ॲरिस्टोक्रेसी, डेमोक्रेसी, ॲटोक्रेसी. करेक्ट आन्सर आहे डेमोक्रेसी. अ डेमोक्रॅटिक कंट्री इज गव्हर्न बाय इट्स मिलिटरी, पोलीस, पॉलिटिशियन, कॉन्स्टिट्यूशन. अ डेमोक्रॅटिक कंट्री इज गव्हर्न बाय कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन घटना, की लोकशाही प्रधान राज्य हे घटनेप्रमाणे राज्य शासन करत असतं, त्याप्रमाणे राज्यातलं हे शासन चाललेलं असतं. देन सी नेक्स्ट वन, द ट्रायनिटी ऑफ डेमोक्रेसी कंप्रायजेस थ्री प्रिन्सिपल्स. कम्प्लीट द वेब टू शो द ट्रायनिटी ऑफ अ डेमोक्रेसी. की या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? ट्रायनिटी ऑफ डेमोक्रेसी. ट्रायनिटी त्रिसूत्र. लोकशाहीच्या त्रिसूत्रांमध्ये तीन तत्वांचा समावेश असतो आणि ही त्रिसूत्री दर्शवणारी जाल तक्ता, वेब डायग्राम पूर्ण करा. आता यामध्ये फर्स्ट काय येईल? आपल्याला माहीत असणारी लोकशाहीची तीन मूलभूत तत्व, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. लिबर्टी स्वातंत्र्य, इक्वॅलिटी समता अँड फ्रॅटर्निटी बंधुता. म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही डेमोक्रेसीची ट्रिनिटी आहे, डेमोक्रेसीची त्रिसूत्री आहे. आणि ते सगळे ब्लॉक त्या ठिकाणी कम्प्लीट करायचे आहेत. फर्स्ट वन लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. नेक्स्ट वन, मॅच द फॉलोइंग. म्हणजे पुढे दिलेल्या कॉलम आपणाला मॅच करायचा आहे, जोडायचा आहे. ए आणि बी असे दोन कॉलम दिलेले आहेत. एमध्ये काय दिलेलं आहे बघा? कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटना. आपण घटना कशाला म्हणतो? त्यातला बी कॉलममधला करेक्ट त्याचा आन्सर काय आहे? तर इट इज अन ॲग्रिगेट ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ established precedents that constitute the legal basis of a polity, organization or other type of entity and commonly determine how that entity is to be governed. Then second one, liberty. Liberty, correct answer काय आहे? It is the freedom to go where you want, do what you want, etc. की ज्या व्यक्तीला जिकडं जायचं आहे, जे करायचं आहे, त्याचं त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य असणं. देन इक्वॅलिटी. इक्वॅलिटी, इट इज द स्टेट ऑफ बीइंग इक्वल इस्पेशली इन स्टेटस, राईट्स और अपॉर्च्युनिटीज. की ज्यामध्ये या ठिकाणी दर्जा समान दिला जातो, हक्क समान असतात, सर्वांसाठी संधी समान उपलब्ध करून दिलेली असते आणि त्याला काय म्हटलं जातं? इक्वॅलिटी. देन लास्ट वन, फ्रॅटर्निटी. इट इज द सेन्स ऑफ अ कॉमन ब्रदरहूड. की आपण सर्वजण बंधूत आहोत, आपल्यामध्ये बंधुत्वाची भावना जोपासणं म्हणजे फ्रॅटर्निटी. देन
See the last question. Pillars form a support for a concrete building. Metaphorically speaking, a strong nation to depends on a strong pillar. Discuss with your partner and explain the pillar of democratic nation. Make a list of obstacles that are a threat to the progress of a nation. काय सांगितलं की सामर्थ्यवान राष्ट्र मजबूत स्तंभांवर अवलंबून असतं. तुमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करा आणि लोकसत्ताक राष्ट्राच्या स्तंभाविषयी स्पष्टीकरण करा की एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीला धोका निर्माण करणाऱ्या अडथळ्यांची यादी तयार करा. मेक अ लिस्ट ऑफ ऑब्स्टॅकल अडथळे डिफिकल्टीज प्रॉब्लेम्स दॅट आर द थ्रेट टू द प्रोग्रेस ऑफ अ नेशन. काय सांगितलेलं आहे यामध्ये? फर्स्ट वन बघा, सामर्थ्यवान राष्ट्र मजबूत स्तंभांवर अवलंबून असतं. म्हणजे ज्या राष्ट्राचा पाया मजबूत असतो ते राष्ट्र भक्कम असतं. तुमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करा आणि लोकसत्ताक राष्ट्राच्या स्तंभाविषयी स्पष्टीकरण द्या. काय सांगू शकतो आपण? सम पॉइंट्स हियर: फ्री अँड फेअर इलेक्शन्स, देन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, देन अकाउंटेबिलिटी, स्ट्रॉंग व्हॅल्यूज, ट्रान्सपरन्सी, एज्युकेशन फॉर ऑल, हेल्थ फॉर ऑल, अल्सेट्रा. देन थ्रेट्स: अफॅथी ऑफ द होटर्स, करप्शन, लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी, लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी, रिलीजन, कास्ट बेस्ड पॉलिटिक्स, सेन्सॉरशिप्स ऑन फ्री शिप, अल्सेट्रा. या ठिकाणी आपण पिलर्स ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ किंवा लोकशाहीचे स्तंभ हा लेसन अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी आईस ब्रेकरचे क्वेश्चन पाहावे लागले. आणि या सगळ्या क्वेश्चनवरून आपल्याला लक्षात आलं असेल की या लेसनची रूपरेषा ही थोडक्यात काय असणार आहे, तर लोकशाहीचे आधारस्तंभ. मग किती आहेत, कोणते आहेत, कशाला आधारस्तंभ म्हणायचं, या आधारावर राष्ट्र कसं डेव्हलप होत असतं, या सगळ्याचं वर्णन या लेसनमध्ये आलेलं आहे. आता हा लेसन जो लिहिलेला आहे हा कोणी लिहिलेला आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आता इंट्रोडक्शन आपण बघूया. सी द इंट्रोडक्शन अबाउट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑल ऑफ यू नो बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज बॉर्न ऑन 14 एप्रिल 1891 इन द टाउन अँड मिलिटरी कॅन्टॉनमेंट ऑफ मो, नाव डॉक्टर आंबेडकर नगर इन मध्य प्रदेश. कॅन्टॉनमेंट म्हणजे छावणी. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशमधील एका आंबेडकर नगरात असणाऱ्या मिलिटरी कंटेनमेंटमध्ये झाला, छावणीमध्ये झाला. ही गॉट हिज डिग्री फ्रॉम एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई. त्यांनी त्यांची पहिली डिग्री एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईमध्ये घेतली. ही सबसिक्वेंटली ऑप्टेन्ड द डॉक्टरेट फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी. आणि सबसिक्वेंटली म्हणजे आफ्टर दॅट, त्यानंतरची. आणि त्यानंतरची जी काही त्यांनी डिग्री किंवा यश प्राप्त केलेलं आहे, डॉक्टरेट मिळवलेले आहे, ती कोणत्या युनिव्हर्सिटीमधून? कोलंबिया युनिव्हर्सिटी इन USA अँड लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India. Constitution of India, Bharatiya Samvidhan, Bharataachi Rajyaghatna, in the capacity of chairman of the drafting committee. Drafting committee, Masuda Samiti. Manje tyanni konta work kelela hai? He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India. की भारतीय संविधान त्यांनी तयार केलं, रचना केली, हे त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक काम होतं. इन द कपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष, चेअरमन म्हणून त्यांनी ही भारतीय संविधान ही घटना अगदी कार्यक्षमतेनं पूर्ण केली. ही वॉज अवॉर्डेड द भारतरत्न. त्यांना कोणता पुरस्कार दिला गेला? भारतरत्न, पोस्टमसली फॉर द डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ अवर कंट्री. अँड ही वॉज अवॉर्डेड द भारतरत्न पोस्थुमसली, पोस्थुमसली मरणोत्तर,
फॉर हिज डेडिकेशन, डेडिकेशन समर्पण, एंड कमिटमेंट, कमिटमेंट वचनबद्ध, फॉर द वेलफेयर, वेलफेयर कल्याण ऑफ अवर कंट्री, कि त्यांना भारतरत्न हा अवॉर्ड मरणोत्तर दिला गेला कारण त्यांनी आपलं स्वतःचं पूर्ण जीवन या भारतीय लोकांसाठी समर्पण केलेलं होतं, या जनतेसाठी ते वचनबद्ध राहिलेले होते. अँड फॉर द वेलफेअर, आणि जनतेचं कल्याण करणं हे एकच एम त्यांच्या डोळ्यासमोर होतं, आणि या सगळ्या त्यांच्या कामामुळं त्यांना मरणोत्तर फोस्तुमसली हा अवॉर्ड दिला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फसिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज अ लेड एम्फसिस, लेड एम्फसिस भर घालणे, ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या महत्त्वाच्या मूल्यांना आंबेडकरांनी भर घातलेली होती, खतपाणी घातलेलं होतं, ही मूल्य रुजविण्याचा प्रयत्न केलेला होता. अकॉर्डिंग टू हिम दीज प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांचं असं मत होतं, अकॉर्डिंग टू हिम दीज प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया स्ट्रॉंग नेशन, की ही जी तीन प्रिन्सिपल आहेत, ही जी तीन तत्व आहेत, या तत्वांमुळेच ही आपल्या भारताची आपण चांगल्या पद्धतीनं उभारणी करू शकू, हे भारत हे सामर्थ्यशाली राष्ट्र बनवू शकू. ही ओपन्स दॅट हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड अ इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन. पण ही ओपन्स दॅट हिरो वर्शिप इज शुअर रोड, हिरो वर्शिप नायक पूजा करणं, की त्या हेही मानत होते, हेही त्यांचं मत होतं की नायक पूजा करणं हे काही अयोग्य आहे असं नाही, टू डिग्रेडेशन, किंवा न फक्त नायक पूजा जर केली तर आपण डिग्रेडेशनसुद्धा होऊ शकतं, आपली अधोगतीही होऊ शकते, अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप, आणि सगळ्यात शेवटी अखेरीस डिक्टेटरशिप, डिक्टेटरशिप हुकुमशाही, अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन, आणि त्यानंतर आपल्या या राष्ट्राचं कोसळणं हा क्रम मात्र ठरला जाईल. म्हणजे नायक पूजा करणं हे अधोगती, अखेरीस शेवटीस हुकुमशाही, आणि हे राष्ट्र कोसळणं याचाच पाया आहे असं त्यांचं ओपिनियन झालेलं होतं. आता द पिलर्स ऑफ डेमोक्रेसी या लेसनमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण फर्स्ट पॅरेग्राफमध्ये बघूया. सी द पेज नंबर 36 इन युअर टेक्स्ट बुक. इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मिअरली इन फॉर्म, काय सांगितलं पहिल्याच लाईनमध्ये, तर इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मिअरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट, वॉट मस्ट वी डू, की लोकशाही ही केवळ तात्विक स्वरूपात न राहता वस्तुस्थिती किंवा ती आहे तशी टिकून राहावी, उतरावी किंवा टिकून ठेवता यावी अशी जर आपली इच्छा असेल तर आपण काय केलं पाहिजे. काय सांगितलं बघा, इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मिअरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट, वॉट मस्ट वी डू, लोकशाही ही केवळ तात्विक स्वरूपात न राहता वस्तुस्थितीत उतरावी आणि ती चिरकाळ टिकून राहावी अशी जर आपली इच्छा असेल, असं जर आपणाला वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे. द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स ऑफ अचीविंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव. तर काय केलं पाहिजे असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं, द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट, की माझ्या मतानुसार आपण पहिली गोष्ट ही केली पाहिजे, वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्यूशनल मेथड ऑफ अचीविंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव, की माझ्या मते सर्वात पहिली गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतीचा त्वरित अवलंब केला पाहिजे. द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट
टू कॉन्स्टिट्यूशनल मेथड. कॉन्स्टिट्यूशनल मेथड घटनात्मक पद्धति. जर आपणाला आपली सामाजिक आणि आर्थिक ऑफ अचीविंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव, सोशल सामाजिक इकॉनॉमिक आर्थिक ऑब्जेक्टिव उद्दिष्ट, जर आपणाला आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट ही साध्य करायची असतील तर आपणाला घटनात्मक पद्धतीचा वापर केला पाहिजे. When there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives. आणि आपले सामाजिक आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतीचा आपणाला वापर केलाच पाहिजे. आणि आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतींचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. Where there was no way left for a constitutional method, की घटनात्मक पद्धतीचा वापर करण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. फॉर अचीविंग इकॉनॉमिक अँड सोशल ऑब्जेक्टिव, सामाजिक आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतीचा कोणताही मार्ग आपणाला उपलब्ध नव्हता. There was a great deal of justification for unconstitutional methods. आणि त्यावेळी घटनाबाह्य पद्धतींचे मोठ्या प्रमाणावर समर्थन केलं जात होतं. अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणजे घटनाबाह्य, आणि त्यावेळी मात्र घटनाबाह्य पद्धतींचाच वापर केला जात होता. बट वेअर कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स आर ओपन, परंतु जेथे घटनात्मक पद्धती ह्या खुल्या केल्या गेल्या, खुल्या असतात, देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर देअर अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड. परंतु जेथे घटनात्मक पद्धती खुल्या असतात तेथे कोणत्याही घटनाबाह्य पद्धतींचे समर्थन होऊ शकत नाही. देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन, जस्टिफिकेशन समर्थन, अँड नो जस्टिफिकेशन समर्थन होऊ शकत नाही. No justification for these unconstitutional methods. These methods are nothing but the grammar of anarchy, and the sooner they are abandoned the better for us. आणि घटनाबाह्य पद्धती या निव्वळ अनागोंदींची, अराजकतेची परिस्थिती निर्माण करतात, त्यामुळे त्या जितक्या लवकर बाद होतील तितके ते आपल्या हिताचे असते. म्हणजे आपण म्हणतो की वाईट गोष्टी फार काळ टिकत नाहीत, की कायदाबाह्य जर तुम्ही वागत असाल तर त्या गोष्टी फार काळ टिकणार नाहीत, हेही आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. सेकंड पॅरेग्राफ बघा. द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच जॉन स्टार्ट मिल हॅज गिवन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रॅसी. दुसरी गोष्ट काय सांगितली, द सेकंड थिंग, दुसरी गोष्ट, वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच जॉन स्टार्ट मिल हॅज गिवन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ अ डेमोक्रॅसी. दुसरी गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल यांनी लोकशाहीचा प्रतिपाद संभाळ करू इच्छित असणाऱ्या सर्वांना दिलेल्या सावधगिरीच्या इशाऱ्याचे पालन. इंटरेस्टेड इन मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी, नेमली नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच इनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन्स. की तो इशारा म्हणजे कुणी व्यक्ती कितीही महान असो, तिच्या चरणांवर आपलं स्वातंत्र्य गहाण न ठेवणं किंवा आपल्या संस्थांना नष्ट करण्याची क्षमता बाळगणाऱ्या व्यक्तींच्या शक्तीवर विसंबून न राहणं. देअर इज नथिंग रॉंग इज बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड लाईफ लाँग सर्व्हिसेस टू द कंट्री. पण आपलं जीवन देशाच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या थोर व्यक्तींविषयी कृतज्ञता बाळगण्यात काहीही गैर नाही. की आपण हे ठीक आहे, काय सांगितलं की तो इशारा म्हणजे कुणी व्यक्ती किती महान असो, कितीही मोठी असो, तिच्या चरणांवर आपले स्वातंत्र्य गहाण न ठेवणं
किंवा आपल्या संस्थांना विस्थापित किंवा नष्ट करण्याची क्षमता बाळगणाऱ्या व्यक्तींच्या शक्तीवर विसंबून न राहणं हे आपले जीवन देशाच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या थोर व्यक्तींविषयी कृतज्ञता बाळगण्यामध्ये काहीही गैर नाही. देअर इज नथिंग रॉंग, हे चुकीचं नाही, इन बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड लाईफ लाँग सर्व्हिस. रेंडर्ड मीन्स कॉन्ट्रीब्युटेड, मेड अवेलेबल, अर्पण करणं. की ज्या महान व्यक्तींनी आपल्या या देशाच्या राष्ट्राच्या उभारणीसाठी आपलं पूर्ण जीवन समर्पित केलं आणि अशा लोकांच्या चरणी आपण नतमस्तक होणं किंवा आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणं यामध्ये काहीही गैर नाही, काहीही चुकीचं नाही. बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस, परंतु कृतज्ञतेला सुद्धा मर्यादा असाव्यात. का म्हटले असतील बरं आंबेडकर सुद्धा असे, बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस, परंतु कृतज्ञतेला मर्यादा असाव्यात. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रिओट डॅनियल ओकॉनेल. की या ठिकाणी त्यांनी एक आयरिश देशभक्त आहे, पॅट्रिओटिक आहे, आणि त्या पॅट्रिओटनं सांगितलेलं एक वाक्य या ठिकाणी आपणाला पुढच्या पेजवर दिलेलं आहे. बघा पेज नंबर 37, बघा काय सांगितलंय पेज नंबर 37. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रिओट डॅनियल ओकॉनेल, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी, अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. किती मोठं आणि वाक्य किती अर्थपूर्ण सांगितलेलं आहे. बघा काय सांगितलं या वाक्यामध्ये, तर द आयरिश पॅट्रिओट, एका आयरिश पॅट्रिओटनं सांगितलेलं आहे, आपलं ओपिनियन व्यक्त केलेलं आहे की हा आयरिश देशभक्त आहे, त्याचं नाव आहे डॅनियल ओकॉनेल, आणि यांनी योग्य शब्दात म्हटलेलं आहे, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. की कोणत्याही पुरुषासाठी कृतज्ञतेचं मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी. कोणत्याही स्त्रीसाठी कृतज्ञतेचं मूल्य तिच्या चॅस्टिटीपेक्षा, चॅस्टिटी पावित्र्य, मॉडेस्टी, तिच्या पावित्र्यापेक्षा अधिक असू शकत नाही. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. आणि कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊन कृतज्ञ राहू शकत नाही. किती मिनिंगफुल सेंटेन्स आहे बघा. दिस क्वेश्चन इज फार मोअर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री, फॉर इन इंडिया भक्ती ऑर वॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिवोशन ऑर हिरो वर्शिप प्लेज अ पार्ट इन इट्स पॉलिटिक्स अनइक्वल्ड इन मॅग्निट्यूड बाय द पार्ट इट प्लेज इन द पॉलिटिक्स ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. काय सांगितलं, दिस क्वेश्चन इज फार मोअर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. की तर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या संदर्भात ही खबरदारी बाळगणं अधिक आवश्यक आहे. फॉर इन इंडिया भक्ती ऑर वॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिवोशन ऑर हिरो वर्शिप. कारण भारतातील राजकारणात विभूतीपूजा किंवा भक्तिरूपाने केली जाणारी व्यक्तींची उपासना या गोष्टींना जितके अपरिमित ऑर हिरो वर्शिप प्लेज अ पार्ट इन इट्स पॉलिटिक्स अनइक्वल्ड इन मॅग्निट्यूड बाय द पार्ट इट प्लेज इन द पॉलिटिक्स ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. कारण भारतातील राजकारणात विभूतीपूजा किंवा भक्तिरूपाने केली जाणारी व्यक्तींची उपासना या गोष्टींना जितके अपरिमित अतुलनीय स्थान दिले जाते त्याची तुलना जगातील इतर कुठल्याही देशाच्या राजकीय परिस्थितीची होऊ शकणार नाही. भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल. जे धर्मातील भक्ती
हा आत्म्याच्या मोक्षाचा एक मार्ग मानला जातो. बट इन पॉलिटिक्स भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. परंतु राजकारणात भक्ती किंवा विभूतीपूजा ही खचितच अवनतीच्या मार्गाकडे किंवा अंतिमत हुकुमशाहीकडे नेणारी असते. डिग्रेडेशन म्हणजे अधोगती. म्हणजे जर राजकारणामध्ये जर ह्या गोष्टी आल्या तर त्या नक्कीच त्या राष्ट्राला अधोगतीच्या दिशेने घेऊन जातात. ऑन द 26th of January 1950 वी आर गोईंग टू एंटर इन टू अ लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन. आणि 26 January 1950 रोजी आपण विरोधाभास किंवा विसंगती असणाऱ्या जीवनात प्रवेश करणार आहोत. इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वॅलिटी अँड इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इन इक्वॅलिटी. राजकारणात आपल्याकडे समानता असेल तर सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्याकडे असमानता असेल. म्हणजे राजकारणात जर समानता असेल तर सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र आपणाला असमानता दिसून येईल. इन पॉलिटिक्स वी विल बी रेकॉग्नायझिंग द प्रिन्सिपल्स ऑफ वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. आणि राजकारणात एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य या तत्वाचा अवलंब केला जाईल. इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी शाल बाय रिझन ऑफ अवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू. आणि सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्या सामाजिक आणि आर्थिक संरचनांमुळे एक व्यक्ती एक मूल्य हे तत्व नाकारणे चालू होईल. हाऊ लॉंग शाल वी कंटिन्यू टू लाईव्ह दिस. आणि किती काय आपण हे या पद्धतीचं जीवन जगत राहणार आहोत, किती काय आपण हे विरोधाभास असणारं जीवन जगत राहणार आहोत हे आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट भाग आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. या ठिकाणी डेमोक्रेसी म्हणजे काय, त्याची प्रिन्सिपल्स कोणती आहेत आणि या ठिकाणी आलेल्या व्यक्तींची नावं. फर्स्ट वन कोण आलेला आहे, जॉन स्टॉर्ट मिल. अँड देन सेकंड वन आयरिश पॅट्रियोट डॅनियल ओकोनेल. यांचं ओपिनियन काय होतं हे या ठिकाणी आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. दिलेला पॅरेग्राफ व्यवस्थित रीड करा. एक्झामच्या दृष्टीनं हा लेसन महत्त्वाचा आहे.